शहर आणि जिल्ह्यातील घडामोडी एकाच क्लिकवर ताजा आणि सुपरफास्ट बातम्यांसाठी सोलापूरकरांच्या हक्काचं MH13 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दिनांक 25 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 12:15 सुमारास मोहोळ तालुक्यातील पोखरा गाव येथील बाबर वस्तीत एका ठिकाणी गोवा विदेशी मद्य साठवून ठेवल्याच्या मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार महाराष्ट्र राज्य भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक श्री निकाळजे व सोलापूर जिल्ह्यातील जवान कर्मचारी श्री तांबोडी, श्री होडकर आणि श्री चेतन होनगुंटी यांच्या पथकाने त्या ठिकाणी रात्री धाड टाकून तपासणी केली असता एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेली विदेशी मद्य रॉयल क्लासिको माल्ट व्हिस्की या मद्याचे एकूण 301 बॉक्स तिथे पत्र्याच्या शेडमध्ये विना परवाना म्हणजे बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवण्यात आल्याचे दिसून आले. त्या अनुषंगाने आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिथे कारवाई केलेली आहे आणि ते जागेचा मालकी कोणाची आहे आणि ते त्यांनी कशा कुठून आणलेलं आहे याबाबत सखोल तपास या विभागाकडून करण्यात येत आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 21,69,000 अशी आहे आणि आरोपी जो आहे तो फरार आहे आणि ती मालकी कोणाची याचा सखोल तपास सुरू आहे.